हो तुका आपूण एक नंबर दिता तेचेर आपल्या टिकेटीची डिटेल तांची नावां आणि पीएनआर आकांतात सापडलेल्या मनशाक मदत करप हो ताचो स्वभाव. आमकां तुजे कडल्यान तूं खासदार जातकच नवीन कितेंच मागपाची आमची अपेक्षा ना. हांव लिमिटेड किसानांद्रे उलयतां. जें आमचें आसा तेंच टिकोवन दवरपाचो प्रयत्न करपाक शेकड्यांनी वर्सां पयलीं खाजण म्हणटा ती खाजना आमच्या जाणट्यांनी तयार केल्ली. आमच्या मतदारसंघांतली नेवरा दोंगरी तरी ही इकॉनॉमी त्या खाजनाचेर चलताली आनी एडमिनिस्ट्रेशनाच्या फेरियराक लागून ही खाजना आज ह्या सरकारान पाड घालून तातूंत नुस्तें पिकयले वता आनी शेतकार जो स्वता शेत रोवन आपले पोट भरतालो आनी तांदूळ ते विकताले तांकां ह्या लोकांनी आयज मोहताज केल्या. ही सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यान हाडपाचे कशें हाडपाचे हे हांवें तुका सांगपाची गरज ना. इतलें ज्ञान तुका आसा. हे एकूच काम तुवें ह्या लोकांचे जर केलें जायत कारण अन्न म्हणटा ते पोटान वचपार. रमाकांत भाई काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एडवोकेट पार्टनर बाकीचे सगळे पदा ना ना आमची सांतांद्रे काँग्रेस ब्लॉकान ऑर्गनायज केल्या ती मिटींग प्रिपरेशन हाव टू गो अबावट. ताका लागून आमी कार्यकर्त्यांची मिटींग आपयल्ली 37 बुथा वयले कार्यकर्ते सातूय पंचायतीचे आनी इट वॉज बरें आमकां तरी ग्रँड सक्सेस. एक्सचेंज ऑफ व्यूज कार्यकर्त्यांचे थोडे कितें इश्यूज किंवां कशें आमी मुखार वचपाचे हेचेर प्लॅनींग आनीक कँडिडेट आयिल्लो पार्टी प्रेजिडेंट आमचो हाल्डोणचो MLA सर कार्लोस फेरेर ताणें आमकां गायड केल्या आनी कार्यकर्त्यांच्या बळाचेर सांतांद्रेन 2019 जशी लीड मेळली तशीच लीड दिवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. ना डिफिकल्ट म्हणजे आमचे काँग्रेसीचे ट्रेडिशनल वोट्स आसा काँग्रेसी बरोबर लोक आसा आनी दुसरे खंयचेय पार्टीक काँग्रेसीक सोडून जर वोट मारलो जायत जाल्यार तो हेल्प BJP हे वोटरांक भरपूर खबर आसा. वोटर कन्विन्स आसा की वोट वो आमी काँग्रेसीकूच मारूंक जाय म्हणून आनी आमकां विश्वास आहा लोकांचेर कारण लोकांनी सद्या पळयलां जे रुलिंगान आसा तेणी कितें केलां आनी काँग्रेस आसली तेन्ना काँग्रेसीन कितें केलां हें लोक एनलायज करून पळयता आनी त्या प्रमाणे लोक वोट मारतलो. उमेदवार डिक्लेर जावन आज रोखडेच भाई आमकां सगळ्यांक मेळपाक हांगा आयल्यात. एक बरो उमेदवार एक बरो नेता एक सुसंस्कृत असो मनीस खंयच्याय टॉपिकाचेर उलोवपाक शकता असो मनीस आज आमकां अलायन्साचो काँग्रेसी तर्फे उमेदवार म्हणून मेळ्ळा आनी म्हाका दिसता ते आमचे भुशण आसा. एका वेळार कायदेमंत्री म्हणून काम केल्ले भाई आज परत आमी तांकां लोकसभेंत धाडपाची गरज आसा. तांकांच न्ही तर दोनूय आमचे जे हे आसात आनी आज देशांतली जी परिस्थिती म्हाका दिसता ॲडवोकेट कार्लोस बाबान सगळ्यांनी तुमकां सांगल्या हांव ताजेर आज चड उलयना. पण जशें दिलीप बाबान म्हणले की भाईक हाडपाक आमचो सांतांद्रे मतदारसंघाचो आमचो योगदान कितें आसतलो हेजेर आमी म्हाका दिसता सारको विचार करचो पडटलो. सगळ्यांनी मेळून काम करचें पडटलें आनी ताका लागून परत परत आमकां मेळचें पडटलें भोंवचें पडटलें. एका काळार सांतांद्रे मतदारसंघ हो काँग्रेसीचो बालेकिल्लो कोणूच हांगा आलोवपाक शकनाशिल्लो. आज दुर्दैवान फाटले इलेक्शनाक फाटाफूट जावन आज RG कॅन्डिडेट हांगा निवडून आयला. आमकां आज ही संधी मेळटा की BJP आनी RG ह्या दोनूय पार्टी कुशीक दवरून परत एक जे आमचे हांगसरले जे एक बळ आशिल्ले ते दाखोवपाक जाय आनी ते बळ फक्त भाईकूच निवडून हाडपाक न्ही तर फुडल्या सगळ्या कामाक आमकां उपकारा पडटले. तेप जालो हांगा विरोधकांची मातशी धानाराट जाल्ली आशिल्ली. काम वेगवेगळे करतात इंडिव्हिज्युअली करतात. आज सुदैवान आमी सगळे
इंडिया आघाडी तर्फे एकताय आयल्यात आणि इतके हे सगळे कार्यकर्ते जर आम्ही वांगडा भोवले जाल्यार काँग्रेसीच्या तर्फे हांगा आमकां भाईक लीड हाडपाक मेळ्ळीच. प्रत्येक बुथार आमच्या सातवी गावांनी 37 बूथ जे आसात त्या प्रत्येक बुथाचेर आमचो प्रेझेन्स आसा. तो सगळो प्रेझेन्स आम्ही कन्सॉलिडेट करपाक जाय. जसे दिलीप बाबांनी म्हटले की आमचे कार्यकर्ते असतले, काँग्रेसचे कार्यकर्ते असतले, घडये टीएमसीचे कार्यकर्ते असतले, बाकीचे पक्षाचे असतले. जर आम्ही फाटली विधानसभेची टोटल पहिली झाल्या ती टोटल ह्या सगळ्या आमदारांची उमेदवारांची ह्या विदिंग कॅन्डिडेटातून चढ भरता. म्हणजेच हांगा अजूनही आमचे सगळे वोटर हांगा आसात. आम्ही त्यांचे कडे आज पावपाची गरज आसा. हांगा सगळे एक बरे कसलेले असे मनीस आसात. वी हॅव टू वर्क टुगेदर. आणि ताजे वयर हांव आज चड काय उलयना. आज जी धडपशाही आसा लोकांक भिरांत घालून प्रचाराक भायर सरपाक जायना वा आपल्या बरोबर यो अशें जे चालू आसा त्याका उत्तर दितलो जाल्यार आमी सगळे बरोबर आसपाक जाय. आणि आमी ताका लागून तयार आसात. आमी बाईकूय उत्तर दिवया की आमच्या तर्फे सांतांद्रे तर्फे इंडिया आघाडीचे कॅन्डिडेट आमी तुमका हांगा एक जैता जी तुमका जाय ती जी आघाडी आसा ती आमी तुमका मेळोवन दितले आणि ताका लागून आमी सगळे काम करूया. हांव रिक्वेस्ट करतां उत्तर गोंयचे माजी खासदार आणि आताचे उमेदवार रमाकांत भाई कलो आणि या गॅदरिंगाक संबोधचे. गोयन बाग आणि पुरकर बाग आणि या पक्षाचे सगळ्या तुझ्या भावांना आम्ही मिळालो. या भुयेक हांव पहिल्यांदा नमस्कार करता. कित्याक आमदार जावचे पासून ह्या मतदारसंघाकडे म्हाजो फादर ही वॉज युअर एम एल एस्टर मेंबरींग आनी ही वॉज माय नेबर. तो युनायटेड गोवन्सो हांव एम डीचो दोगूय आमी मेळटले रस्त्यार मेळटले म्हाज्या घरान मेळटले त्याच्या घरान मेळटले कळटले. बट वी ऑल वर्क फॉर दी वेलफेअर ऑफ गोवा. तो विधानसभेन सदां सांगतलो उदक ना म्हाका उदकाक दी आमच्या मतदारसंघान उदक मेळना. तो उलयतालो आनी ती मागणी सदांच आनी तो उबो उबो रावलो असेंब्लीन की आमी तेजी फकडां करताले. आरे रे तुज्या गांवांत चोडवा बायल पावता आनी बायले चोडवा मरे उदक ना म्हणून आनी उपरांत कालचे फावट जेन्ना 96 हांव दिल्ली पावलो ह्या मतदारसंघाचो व्हडलो वांटो काँग्रेस आसा. म्हजे एक इश्ट वास्कोची दोतोर ती तुवें म्हाका सांगले म्हाका हांव वचून खुर्सा कडेन फुलांच्या खुर्सा कडेन वचून ताका लागून नाचपाची आसा. तूं मात्सो येताले यो त्या बरोबर हांव थंय गेलो. थंय जाल्या उपरांत म्हाका थंय घेवन गेली थंय वचून आशिर्वाद घेतलो आनी देवांचो आशिर्वाद घेतलो लोकांचो आशिर्वाद घेतलो आनी दिल्लीक एक बरो मुद्दो आज आमच्या दोन बाबान म्हणटा की तो म्हणटा एक नावशीची वतीचेर मरिना आणि आमचे सगळे पळय शेतां आसा ती शेतां आतां बुडोवन काबार केली आसा. आणि ह्या सरकारान परशुरामाचो स्टॅच्यू मांडवीच्या मुखार दवरला. म्हणटा ती कॉन्ट्रडिक्शन इन टर्म्स कॉन्ट्रडिक्शन इन द सेन्स दॅट आमचो लिजंड सांगता की परशुराम रिट्रीव दीस भूमी फ्रॉम द सी दर्यांतल्यान ही भुमी मेन काढली आणि आता त्याचो पुतळो बांधपी लोक मात आमची खासदार उदकांत वता आमच्यो जमनी उदकांत वता आमच्यो न्हंयो विभागतात म्हणजे परतून डू दे वॉन्ट टू टेक अस बॅक टू दॅट लेजंडरी डेज वेन आवर लँड वॉज अंडर वॉटर अँड समबडी हॅड टू ऍक्ट एज दी परशुराम आणि ती भूमी त्याने जाता तर लेट ऑल बी परशुराम. डू यू अग्री विथ मी?
लेट्स ऑल फायट फॉर अवर लँड, लेट अस फायट फॉर अवर लँड. आमचे रायट्स राखपाक लागलो. हेची जी भूंय आमची ती काय व्हडली जायना, पण या भूमीत एक आक्रमण जे जावपाक लागला. या रे या गोव्यात या ओपन आर्म्स पॉलिसी आम्ही दोन्ही गो गोवा गो बरे रे टुरिस्ट म्हणून या रे सोयरे पावणे म्हणून आमचे या आमगे रियाज आमचे वडे खाया सागुती खाया दोदोल खाया ते कितें ते आवडटा. पण येऊन आमच्या माथ्यावर येऊन हांगात बसतले तुम्ही. यू विल गो ऑन बाईंग अवर लँड, यू विल गो ऑन विल ऑल कॉपरेट विथ दिस पीपल अँड कन्वर्ट अवर लँड फॉर दॅट बेनिफिट. किती दुःखाचे सांगतात. वेन विल बी गेट अप या दिदेच्या आम्ही जागे केला. आम्ही केला म्हणून मागतले आमचे हे आमचे राईट्स आम्ही दोरूया म्हणून. वॉट अबाउट अवर फ्युचर मेन या बाकीचे कितलेशे भुरगे आहेत ते नोकरी घेऊन जायला म्हणून लंडनात त्या सुद्धा घर करपाक लागले. आणि हे उलट साहेब पहिले म्हणजे तुम्ही आले एक काळ असं असतो की आम्ही गोयकार नोकरीची विचार लागलो बॉम्बे होता आणि बॉम्बे आमचे कूड असते अक्षेकरांचं कूड साळगावकरांचं कूड अमक्याचं कूड बॉम्बे आता उलट करे अजून धोबी तलावात आता पडसा ही जमीन जर सगळे लोकांनी विकत घेऊन जर गेले तर आमचे गोयकार जे बाहेर पडतले ते गोयात आता कूड काढले आपले कुळाची संस्कृती परते हाटले टू प्रोटेक्ट अवर प्लेस इन द पार्लमेंट ऑफ इंडिया. आय एम नॉट बोस्टिंग. हा ते कुरू पावलो असं ते झलक कळलं. 3 मिनिटांच्या भाषणात कशी आमचा पूल मेळ्ळो, कोकण रेल्वे कशी मिळेल, एअरपोर्ट कसं मिळालं, एक एक कहाणी कशी कशी झलक केली आता. आणि एव्हरी टाइम वाय वॉज ही फायटिंग फॉर चॅलेंजी लॉ विचार करा. लोक आमचे भाटकार त्यांना आमचे खूप तयार झाले की हे टॅलेंटान आमचे जमीन दुःख सोडतात आणि आमच्या भाटकारांक ते वाढून दिवतात. पण द पर्पज ऑफ ऑल दॅट वॉज रिटेनिंग गोवन लँड इन द हँड्स ऑफ द गोवन फार्मर्स. आमच्या शेतकऱ्यांचे राईट्स असतात लँड टू द व्हॉट इज द मिनिंग ऑफ लँड टू द डीलर. आणि त्या कायद्याने आम्ही तरतूद केली की वन्स अ टेनंट इज डिक्लेअर्ड एज द ओनर ऑफ द लँड ही शाल नॉट ट्रान्सफर इट एलिनेट इट अंडर एनी फॉर्म. प्रोविजन असेल एक व्हडलो आदोगादा मध्ये गरज समाजा आता गुगल केल्या पासून काही मॅटर. एग्रीकल्चर लँड वन्स द लँड डीलर इज मेड द ओनर ही शाल यूज इट ओनली फॉर एग्रीकल्चर फॉर नथिंग एल्स. कायदो इम्प्लिमेंट आपली सरकारांचं विनंती कित्याक करणार ते जर केले जाल्यार कायदो विल कम बॅक. अरे शेजारच्या तू कर्नाटकात वच महाराष्ट्रात वच अँड ट्राय टू बाय एग्रीकल्चर लँड. आय चॅलेंज यू, यू हॅव टू कॅरी अ सर्टिफिकेट की हा शेतकार आय एम अ फार्मर म्हणून सर्टिफिकेट घेऊन ते म्हणजे म्हणतात. ते जर सर्टिफिकेट ना तर तुमकां एग्रीकल्चर लँड घेवपाक मेळना. एक व्हडलें एग्जाम्पल सांगता तुका. एक व्हडलो एक आर्ट हो आसा सिनेमाचो एक्टर आसा आमचो अमिताभ बच्चन. हांव आसा तो एक्टर आसा. ताणें युपी गेलो उत्तर प्रदेशांत गेलो आनी ताणें एक जमीन विकती घेतली. आतां विकती आमचे कोणी धरलो एकटे दुसरी जमीन आतां खंयची दी तूं विकती घेतली. आणि दुसरो एक ऍक्टिव्हिस्ट असतो आमच्या रामराव सर. ताणें एक ऍप्लिकेशन फायल केलें होतं ती मामलदाराकडे. कितें म्हणून की अमिताभ बच्चन हॅज कॉन्ट्रावेंड द ऍग्रीकल्चरल लँड पॉलिसी ऑफ उत्तर प्रदेश. त्या बरोबर अमिताभ बच्चनान कितें करून सांगता वायट सर. अरे तो ऍक्टर झाले सिनेमा तो कोणत्यानी जोडता सिनेमा खरी खबर तुका केन्ना शेतान बी घालतात ते कितें तुका खबर ना. ती गोव पिकता वो आनी कितें पिकता तुका खबर ना. ती जमीन तूं घेता कित्याक रे बारबांव बांदतलो कित्याक घेतले तूं हांव ती मागीर जाय जाल्यार जाय तशी विकतलो आनी एग्रीकल्चर करपाचें आमचो शेतान रावपाक आपूण करतलो
दीस मॅटर वेन टू कोर्ट अँड फायनली अमिताभ हॅज टू से सॉरी चुकलो साहेबांनो हांव आय एम गिव्हिंग द लँड बॅक अँड देन दे गिव्हिंग गुड इफ दिस इज व्हॉट हॅपन्स टू अमिताभ बच्चन हे जे बच्चन बच्चन कोण आणि कोण येतात पळय बच्चन येतात पळय बघा त्यांना वाईट आहे कोई देऊन सर विधानसभेत गेला अँड आय विल कंटिन्यू टू वर्क फॉर ईच वन ऑफ यू दॅट इज माय प्रॉमिस दॅट इज माय गॅरंटी जॉन चौथन पेरेराचे नाव काढले आमकां खूप बरे दिसले तुम्ही याद केली म्हणून तातून तुम्ही एक सांगू ना बाईच्या लग्नाचे रिसेप्शन हे चौथन पेरेराच्या टेरसाचे म्हापशा जाल्ले आणि त्यांना ती जॉनाचे घर रेडी जाऊ नाशिल्ले त्या ती जॉनान त्यांना बाईक ऑफर दिली रिसेप्शन आपल्याच घराकडे वयर कर सो हे दोनूय सेक्युलर मनीस त्याका धर्मूय लागू ना आणि जातूय लागू ना आता रिक्वेस्ट करता जेवणाचे मान मॅक्झिमम 2 मिनिटां ताज्या मध्ये उलोवपचे ना सगळ्यांनी उठल्या सो हांव चड डिटेलात बसलो गायच्या या सात दांद्रे वर्सस मिटिंगेत हाजीर आशिल्ले आमचे इंडिया गठबंधन इंडिया अलायन्साचे आमचे वांगडी तशेंच काँग्रेस पक्षाचे नॉमिनेटेड उत्तर गोंयचे कॅन्डिडेट एडवोकेट श्रीनिवास सॉरी रमाकांत सलग आमचे आम आदमी पक्षाचे बाबा संयुक्त काँग्रेस प्रेसिडेंट हांगाचे सिनियर लिडर दोन आमचो ब्लॉक प्रेसिडेंट आणि इतर सगळे हांगा जमिल्ले काँग्रेस पक्षाचे मोगी हांव आतां कितें इश्यू बाईक कसलो इश्यू काडटलो खंयचे प्रश्न सोडयतलो म्हाका दिसता हाचेर खूब चर्चा जाल्या हांव स्ट्रेट मुद्द्याचेर येता आमचे बाब दिलीप बोरकर सिनियर लिडर तांणी सांगले की भाई करपाक खासदार करपाक आमकां आतां कितें काम करपाक जाय फुडल्या 25 दिसांनी ताचेर भर घालले आणि निवडून येतकीर मागीर भाईन कसलें काम करचे गोंयचे उत्तर गोंयचे कुंभार जुव्याची म्हाका दिसता की मागीर दुसरी मिटींग घेवया हांगा खुबशे मुद्दे आसात सगळ्यांत म्हत्वाचो मुद्दो म्हणटा तो म्हाका दिसता खाजण लँड प्रिजर्वेशन ऑफ खाजण लँड हो म्हाका दिसता अत्यंत गरजेचो तशेंच मरीना इज ऑल्सो एन इम्पॉर्टंट इशू आणि सगळ्यांत म्हत्वाचे म्हणटा ते की हो जो प्रधानमंत्री जो वचत थंय भंडारा मारता आणि ताज्या बरोबर आमचो मुख्यमंत्री प्रमोद सावंत ते हड्डे फुडोवन पळय सांगतात की आम्ही हर घर जल पळय हाडले ते इन रियालिटी हर घर नल पावला असतो पण जल पावना सांतांद्रे म्हाका दिसता एक असो मतदार सर जो उदकाक लागून सदांच म्हाका दिसता प्रत्येक हांगा रावपी लोक हे सोंसतात सो हे सगळे खुबशे मुद्दे आहात ते टॅकल करतलो जाल्यार म्हाका दिसता काँग्रेस पक्षान जो आमकां उमेदवार दिला फाटल्या दिसांनी एक चर्चा जाताली की अरे काँग्रेस पक्ष उमेदवार दिना लेट जालो लेट जालो गुडी पाडव्या दिसा जेन्ना आमी आमचो कॅम्पेनिंग जेन्नाच्यान सुरवात केली तेन्ना पुराय गोंयची जनता विसरल्या की कॅन्डिडेट लेट जालो आमचे सगळे इंडिया अलायन्स वांगडी आमचे खूब पक्षाचे थोडे लिडर अशें खुबश्यो आमकां समस्या आशिल्ल्यो कॅन्डिडेट नॉमिनेट करून सिलेक्ट करून पूण हांव आमच्या पक्षाचे धन्यवाद करता आणि खास करून म्हाका उल्लेख करचो दिसता की आमची मॅडम श्रीमती सोनिया गांधीजी हांचो हांव आभार मानता की तांणी इंटरव्यू करून म्हाका दिसता आज एडवोकेट रमाकांत रबाक जे नॉमिनेशन जे जालां ते तांच्या खातीर जालां सो तांचे आमी खूब आभारी आसात आतां आमी येवया की सांतांद्रे मतदारसंघात आम्ही कसे मतां काढतले आणि आम्ही कसे भाई मदत करतले 2019 लोकसभेचे जर आम्ही उत्तर गोंयचो जर आराखडो काढत जाल्यार 4 मतदारसंघात आमकां लीड दिली 2019 आणि त्या 4 मतदारसंघातलो एक मतदारसंघ पडतो सांतांद्रे
आमी सांत आंद्रे केल्ले फॉर काँग्रेस पक्षाक लीड दिली. आता हे फोर्टाचे आमी सिच्युएशन मात्शे पळोवया. 2022 जे इलेक्शन झाले तातूंत 10 वर्सां केल्ले कर्म 400 हे प्रत्येक घरांत पावपाक जाय, प्रत्येक वोटरां मेरेन पावपाक जाय. आतां फाटल्या असेंब्ली इलेक्शनांत आमी पळयलें की 70% जनता ऑफ गोवा इज अगेन्स्ट दी सरकार, अगेन्स्ट बीजेपी. सो बीजेपीक कळ्ळां की ह्या फावट आमी मातशे जिखपाक शकना आमचे कंट्री. आणि फाटले 4 दिसांचे जर आमी पळय जाल्यार बीजेपीक रियलाइज झाला की बाबा आमच्या पांया खालची जो बी कंट्री हल्ल्या ते रेटल झाले. म्हणून तांणी कितें केलां की आपलो भाड्याचो पळय रेव्होल्युशनरी गोवन मनोज परब हाका मुखार काडलो. आणि हांव कित्याक सांगता, 15 दीस पयली हांव म्हजो विरोधी पक्ष फुडारी आमचे आमदार आमी एक बऱ्या नामनेच्या दोतोराक मदीं घातलो आणि आमी उलोवपाचो एक प्रयत्न केलो. आमी मनोज परबाक अप्रोच जावपाचो एक प्रयत्न केलो इतलेच खातीर की आमी ताका सांगले की बाबा आज आमी सगळे इंडिया आघाडी बरोबर आयल्यात गोंयच्या हिता पासून, गोंयची आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाक, हे देशाचे संविधान वाचोवपाक. सो म्हाका दिसता की तुवें आमच्या बरोबर येवपाक, तुजी लढाई जर तर बीजेपी बरोबर आसा जाल्यार तूं आज इंडिया आघाडी बरोबर येव. कित्याक फाटल्या दिसांनी ताणें एक प्रेस स्टेटमेंट केल्लो कितें म्हणून लोकांक मिसगायड करपाक की कदाचित आपूण जर तर जिखलो जाल्यार आपूण इंडिया आघाडीक सपोर्ट करतलो म्हणून. हे कसले रे बाबा तुजे, तुका जर खरेंच जर तर इंडिया आघाडीक सपोर्ट करपाक जाल्यार आतां यो. सो ताणें ते आमचे प्रोपोजल रिजेक्ट केले. तो म्हणपाक आमी आमची कॅम्पेन ऑलरेडी चालू केल्या, वी कॅनॉट नाव कम बॅक अशें म्हणून ताणें सांगून आमची दारां बंद केल्या. हे हांव कित्याक सांगता, कित्याक हाचे मनोज परबाचे प्लॅनींग म्हाका दिसता चड करून बीजेपीच्या ऑफिसान जाता. खरेंच जर तर तो गोंयकारां पासून झगडटा, गोंयची जर ताका भोग आसा जाल्यार म्हाका दिसता ताणें येवचे. दिलीप होळकरान उल्लेख केलो की अजून वेळ आहा, हय अजून वेळ आहा, फाल्यां नोटिफिकेशन येता गॅजेट नोटिफिकेशन. 19 तारीख लास्ट डेट फॉर विड्रॉवल ऑफ नॉमिनेशन. आजून मेरेन तेणें सांगिल्लें ना भारतीय जनता पार्टीन आनी काँग्रेस पक्षान सांगलें की आमी केन्ना आमचें नॉमिनेशन फायल करतले, आजून ताणें सांगिल्लें ना. जर तर मनोज परबाक खरेंच गोंयचें पडलां, गोंयचें हिताचें पडलां आणि ह्या देशाचें पडलां जाल्यार म्हाका दिसता ताणें चुकून सुद्दां जर फायल केलें जाल्यार तें विड्रॉ करचें 19 तारखेक पयलीं आनी आमकां सपोर्ट करचो. ताज्या वयल्यान गोंयची जनता कळटले की तूं खरेंच गोंया खातीर सिरियस आहा, ना जाल्यार गोंयच्या जनताक ऑलरेडी कळ्ळां की तुका बीजेपीन मुखार काडला फोडपाक. हे हांव उद्दम सांत आंद्रे कित्याक सांगता, कित्याक ह्या फावट ताणें सांत आंद्रे कितें केलें, तांचो आमदार कसो पावलो हे सगळ्या गोंयच्या जनतेक पळयलां. आणि तुम्ही फाटले ताचे समज जर एक केल्ले एक आठवड्याचे जर पळय तर तो फक्त काँग्रेसीक एटॅक करता. काल ताणें 5 वरांचेर प्रेस कॉन्फरन्स घेवन तो दोनूय आमच्या कॅन्डिडेटाचेर उलयता, पूण तो बीजेपी कॅन्डिडेटाचेर उलयना, तो श्रीपाद नायकाचेर उलयता आनी साऊथ गोवाच्या कॅन्डिडेटाचेर उलयना, तो आमच्या भाई कलपाचेर उलयता. आरे एक म्हण आसा थंय की आपल्या घराचे जर आपल्या घरात जर हारशे आसत तर दुसऱ्याच्या घराक फातर मारचे. तू जेन्ना आमच्या कॅन्डिडेटाचेर उलयता तेन्ना तुवें पयली विचार करपाक जाय की तूं खंयच्या पक्षांतल्यान आयिल्लो, तूं खंयच्या पक्षांतल्यान येवन तुवें खंयचो पक्ष तयार केला. म्हाका दिसता मनोज परब हे फक्त डायव्हर्जन लोकांक मिसगायड करप, लोकांक फोडप हो एक बीजेपीचो प्रयत्न. आमी ह्या टॅक्टिकाक बळी पडचे न्ही. म्हाका दिसता प्रत्येक मनशान आमी हातूर रावपाक जाय. आनी हांवें सांगलां तशें की फुडले 20 दीस नॉमिनेशन फायलींग जालें की 20 दीस आमचो प्रयास टायम आमकां लिमिटेड आसा. तर कॅन्डिडेट काय प्रत्येक घरांनी पावचो ना, कदाचीत खंयच्यो थोड्यो गव्हर्नर मिटींग पब्लीक मिटींगीक तो येतलो, पूण हांगा जितले लोक बसल्यात आमच्या काळजांत काँग्रेस पक्ष आसा. म्हाका खात्री आसा की फुडले 20 दीस आमी हे सगळे मुद्दे जे आमचे चार्जशीट आसतले, आमची अपील आसतली, आमची गॅरंटी आसतली, ही प्रत्येक वोटरां मेरेन पावपाचें काम आमी करपाक जाय. दुसरें खंय खंय आमकां वेळ मेळटा खंय कॉर्नर मिटींग आसतली आमचे प्रत्येक गोंयकारांक याद करून दिवपाक जाय की 15 लाख रुपया खंय गेले. दुसरें ताणें सांगिल्लें आपूण वर्साक 2 कोटी जॉब दितलो, ते आज मेरेन जॉब आमकां मेळत ना, आमी ते जॉब पळयलेच ना. कित्याक जेन्ना उत्तर गोंयचो खासदार जेन्ना पेडण्या गेलो आणि पेडणेचे जनतेन जेन्ना ताका घेराव घातलो आणि विचारलें की तुवें 2 प्रकल्प हाडले मोपा आणि
आयुष हॉस्पिटल जाल्यार थंय तूं गोंयकारांक कित्याक नोकरी दिवपाक पावलो ना जाल्यार हो सांगता की ना तेन्ना आपले डिपार्टमेंट चेंज जाले तेन्ना आपलो एक्सिडेंट जालो असले हे एक्सक्युजीस दितात. आतां म्हाका दिसता ज्या पद्दतीन तो ताणें भाई करपाक चॅलेंज केली तो फाटले इशू काडटा सदांच ट्रूथ ऑलवेज प्रिव्हिलेज सत्यमेव जयते आणि सदांच म्हणजे एक बिलीफ हा की सत्याची जी जाताच आणि ती काल झाली ती कशी की सुप्रीम कोर्टान पण काल जो जजमेंट दिला पतंजलीचे जो जजमेंट दिला तो म्हाका दिसता या श्रीपाद नायकाच्या तोंडाचेर एक थाबड मारिल्ले. की जेन्ना हे पतंजलीचे कांड झालो जेन्ना पतंजलीच्या नावाचेर तुम्ही लोकांक फटयले आणि जेन्ना हे आयुर्वेदाच्या नावान तुम्ही वखदां वाटली तेन्ना हो आयुष मंत्री आशिल्लो सो श्रीपाद नायकान पहिली ताजेर उलोवचे पतंजलीचे आणि मागीर आमच्या खासदाराक सांगचे प्रश्न विचारचे आम्ही ताका ओपन चॅलेंज दिली की तू हे केल्ले बाई कल्पाचे पावणे दोन वर्षाचे काम आणि गेल्ली 25 वर्सां पय पय हे गोंयचे खतण केला ताजेर तुवें ओपन डिबेट करचो तो ते सोडून नाका आशिल्ले प्रश्न काढले. म्हाका दिसता या सरकारान प्रत्येक गोंयकारांक गोंयात लिक्विडेशनान घातिल्ले आहा आणि सांगिल्ले 35,000 कोटीचे स्कॅम जाला म्हणून म्हायती खंय गेले ते 35,000 कोटी. आज आमचे रीण उरून आणि 35,000 कोटीचेर पावयला प्रत्येक मनीस जो आज हांगा बसला ताच्या माथ्यार 2,00,000ची तलवार तांगता. म्हाका दिसता आज आम्ही तांदूळ जावपाची गरज ना आणि भाई कलपा सारखो मनीस जो गोंयचो स्वाभिमान गोंयचे इशू गोंयचे नाव हे पार्लमेंटात घातला तो मातूय दुखावना. जो मनीस एक वर्स पयली सांगतालो की जर तर आपण म्हादय एनपीआर विथड्रॉ करपाक शकना जर तर आपण म्हादय डायव्हर्जन करत करपाक शकना जाल्यार आपण रिझाईन जातलो. आज एक वर्स जाले तरी तो रिझाईन जायना. जो खासदार असा श्रीपाद नायक हो आज म्हादय वाचोवपाक फेल जाल्लो तो आज आयुष हॉस्पिटल मोपा एअरपोर्टाक गोंयकारांक जॉब दिवपाक फेल जाल्लो. ज्या पद्धतीन हे सरकार नरेंद्र मोदीचे सरकार आज विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स खेळटा पहिली त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्र्याक अरेस्ट केलो मागीर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्याक अरेस्ट केलो आणि तुम्ही टायमिंग पळयात इलेक्शनाचो कोड लागतकीरूच तुम्ही कित्याक अरेस्ट केलो. तुम्ही सांगता की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यान पॉलिसी डिसिजन चेंज केल्या म्हणून अरेस्ट केलो जाल्यार तशें जाल्यार पहिली गोंयच्या मुख्यमंत्र्याक अरेस्ट करात गोंयच्या डीसीपी मंत्र्याक अरेस्ट करात कित्याक गोंयच्या मुख्यमंत्र्याक आदल्या गव्हर्नरान सर्टिफिकेट दिल्ली आहे की तो करप्शन आणि बोला. लोकायुक्तान 21 केसीस ऑफ करप्शन दिल्ली हा हे मंत्री करप्शन इन्वॉल्व आहे त्यांना पहिली काढून भीतर घालात आणि तुम्ही जर तर पॉलिसीचे उलयतात जाल्यार पहिली विश्वजीत राणेक कडेन भीतर घालात कित्याक हो विश्वजीत राणे गोंय विकपाक उरला. पहिली ताणी 16B हाडले मागीर ताणी 17-2 हाडले मागीर ताणी मदीं झोनिंग प्लॅन म्हणून हाडले आणि आता नवे हाडला 39A आणि या 39A मार्फत हा तुमकां सांगता हे आमचे खासद जमीन सुद्धा विकून उडयतले आमची भाटां पेसां विकून गोंय नष्ट करतले. सो असले पॉलिसी डिसिजन चेंज करून स्वतःचो बेनिफीट करपी मनशांक पयली अरेस्ट जावपाक जाय. आज मोदी सरकारान लेवल प्लेईंग फील्ड करपाची ताका इच्छा ना. तो आज सगळे ऑपोजिशन पार्टी खंयच्या मुख्यमंत्र्याक भितर उडोवप जे जो नॅशनल लेवलाचेर जो मेन ओपोजिशन पार्टी काँग्रेस पक्ष असा ताचे अकाउंट फ्रीज करता आमचे जे पैसे जे लोकांनी 5 रुपया 10 रुपया 100 रुपया डोनेशन दिले ते त्यांनी 350 करोड रुपया आमचे जप्त करून आमचे अकाउंट बंद केले आहे. सो मोदी सरकार आज तरी दिला ताका कळा की आम्ही आता जिंकना म्हणून तो असले हे सगळ्यो पद्धती यूज करतात. हा चोड वेळ घेना मोहन बाब म्हाका थंयच्यान दोळे मोठे करून पळयत असा हा म्हणजी दोन उत्तरां सोपोवच्या पयली एक लास्ट एकूच सांगता याद करात की होच नरेंद्र मोदी लास्ट टायम जेन्ना इलेक्शन जेन्ना झाले तेन्ना ताणें कितें सांगिल्लें की तुमी इलेक्शनाक मतदान करच्या पयली मातशें रांदचे कुडीन वचात आनी गॅस सिलिंडरात पांयां पडात गॅस सिलिंडरची याद करात आनी मतां मारात म्हणून हे ताणें 2014 सांगिल्ले. आज हांव गोंयच्या जनतेक सांगतां की 7 मेयाक इलेक्शन आणि वोटिंगा वच्या पहिली मातशे रांदचे कुडीन वचात गॅस सिलिंडरात पळयात पांयां पडात आणि मागीर मत मारात. गॅस सिलिंडर हाडटा असताना सगळ्यांक खबर असली आज गॅस सिलिंडरचे रेट खंय पावले. सो म्हाका दिसता हे इलेक्शन इज मनी पावर वर्सीस पीपल्स पावर. आज तांचे कडेन पयशे इलेक्ट्रोल बॉन्ड्स करप्शन ते वॉल्सां भरल्या आणि दुसरे वटेच्या ताणी काँग्रेस पक्षाचे अकाउंट फिक्स केले. दिस इलेक्शन
मनी पावर वर्सीस पीपल्स पावर एंड इन डेमोक्रेसी पीपल्स पावर इज सुप्रीम मग खात्री हा की सांतांद्रे जसे 2019 आम्ही जीत दिली या फोटोई तुमच्या आशीर्वादान तुमच्या मेहनतीन सांतांद्रेन आमका भरघोस पदाची लीड मेळटली आणि आमचे रिस्पॉन्स आमकां भरपूर बरो मेळटा. लोक मोगान प्रेमान आपल्या कडेन आमकां घरांत घेतात आनी एश्युअर करतात की हें इलेक्शन अत्यंत क्रुशल आसा. ह्या इलेक्शनाक काँग्रेसचो उमेदवाराक ते निवडून हाडटले अशा प्रकारचें आश्वासन आमकां मेळत आसा. आमी खूश आसात, आनंदी आसात आनी आमचो बावटो हो दिल्लीच्या तख्ताचेर लागतलो अशी खात्री आमकां आसा. लोक जेन्ना आमच्या बरोबर आसात तेन्ना दीस कमी आसात हो प्रश्न उबो जायना. प्रत्येक मतदारसंघान आमचे प्रेजन्स आसा, आमचे कार्यकर्ते आसात. ह्याच हॉलान तुम्ही पळयले आज कितले जाण हांगा जमल्यात ते, अशेच आमी प्रत्येक ठिकाणी आमकां मेळत आसात तेन्ना आनी दिसूय आमी वांटून घातल्यात. वर्कर्स आमचें काम तांकां डेलिगेट केल्लें आसा, आमच्या लिडर्सांक आमी कामां डेलिगेट करून दिल्लीं आसात आनी व्हेरी सून वी वील कवर ऑलमोस्ट एवरी हावज एंड अपील टू द पीपल ऑफ गोवा की रिक्वेस्ट तांकां आमी करतले तुमचे वोट काँग्रेसच्या उमेदवारांक दियात आनी तांकां जिखून हाडात.